नमस्कार मित्रांनो, एक्झाम ऑडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, वर्गीकरण या चॅप्टरअंतर्गत आपण राज्यसेवेचे काही प्रिव्हियस इयर प्रश्न विचारलेले गेले आहेत ते आपण पाहूया. तसंच तेच प्रश्न बऱ्यापैकी तलाठी परीक्षा व सरळ सेवा या परीक्षेलाही रिपीट झालेले आहेत, तर तेही आपण प्रश्न या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया मित्रांनो, खालीलपैकी म्हणजे विसंगत घटक ओळखायचा आहे. यापैकी तीन जे ऑप्शन आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून काहीतरी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, त्यांचं काहीतरी रिलेशन आहे, आणि जो उर्वरित जो ऑप्शन आहे तो त्यांच्यापेक्षा डिफरंट आहे, तर तो ऑप्शन ओळखायचा आहे का. आणि त्याचं आपल्याला स्पष्टीकरणही वैयक्तिकरित्या माहिती हवं की तो कशामुळे डिफरंट आहे, त्याशिवाय आपण शोधू शकणार नाही. तर बिरबल, तानसेन, अबुल फजल आणि फैज अहमद. तर मित्रांनो, ह्यांचं जर आपण नाव वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की ही अकबराच्या कारकिर्दीतले व्यक्तिमत्व आहेत सर्वजण. तर मित्रांनो, हे जे आहेत ते अकबराच्या दरबारातले नवरत्न आहेत. तर अकबराच्या दरबारातले नवरत्न कोणकोणते होते ते अगोदर पाहूया, म्हणजे आपल्याला यापैकी विसंगत घटक ओळखण्यास मदत होईल. तर अकबराच्या दरबारामध्ये प्रामुख्याने फकीर अझरुद्दीन, जो की वैद्य व सल्लागार होत्या. नंतर अबुल फैजी, जे की कवी व विचारवंत होते. यानंतर अबुल फजल हे इतिहासकार होते. नंतर तोडरमल जे होते ते प्रशासक होते. बिरबल मुत्सदी होते. मानसिंग सेनानी होते. मियान तानसेन संगीत सम्राट होते. तसंच अब्दुल रहीम खान इतिहासकार व भाषातज्ञ होते. आणि मुल्ला धो प्याजा जे होते ते हजरजबाबी होते. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे फैज अहमद हे नाव या नवरत्नामध्ये अजिबात नाही आहे. त्यामुळं हे जे तीन आहेत ते अकबराच्या दरबारातले नवरत्न आहेत, बिरबल, तानसेन, अबुल फजल, आणि फैज अहमद नाही. त्यामुळं यामधील विसंगत घटक हा फैज अहमद आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरही फैज अहमद हे आहे. यानंतर आपण पाहूया नेक्स्ट प्रश्न, मॉस्को, दिल्ली, न्यूयॉर्क आणि पॅरिस. तर आता विचार करायचा मित्रांनो, यापैकी ह्या जे शहर आहेत त्या शहरापैकी वेगळं असं, म्हणजे यापैकी तीन जे आहेत ते काहीतरी एका रिलेशननी एक आहेत आणि एक जो आहे तो डिफरंट आहे. तर तो डिफरंट आहे तो आपल्याला ओळखायचा आहे, मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क आणि दिल्ली. तर मित्रांनो, हे जे आहेत मॉस्को, दिल्ली आणि पॅरिस, तर ह्या एक वेगवेगळ्या देशांच्या काय आहेत राजधानी आहेत. आणि न्यूयॉर्क ही हे एक शहर आहे अमेरिकेतलं, ना की अमेरिकेची राजधानी आहे. आपल्याला माहिती अमेरिकेची राजधानी काय आहे, वॉशिंग्टन आहे, बरोबर आहे ना. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे. त्यामुळे न्यूयॉर्क हे एक मोठं शहर आहे, ना की राजधानी आहे. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होऊ शकतो की न्यूयॉर्क पण राजधानी असण्यासाठी, परंतु मित्रांनो, न्यूयॉर्क हे एक मोठं शहर आहे अमेरिकेतलं, ना की राजधानी आहे. तर दिल्ली, पॅरिस आणि मॉस्को हे राजधानी आहेत आणि न्यूयॉर्क हे मोठे शहर आहे. त्यामुळे त्याच आपलं उत्तर काय आलं, न्यूयॉर्क. यानंतर झेब्रा, वाघ, सिंह आणि घोडा, हे मित्रांनो आपला सर्वांना यायला पाहिजे. अगदी थोडं जरी लॉजिक लावलं तरी ओळखता येऊ शकतं, तर थोडासा गेस करा. तर यापैकी झेब्रा, वाघ आणि सिंह हे कसे आहेत, हे प्राणी जंगली आहेत, बरोबर आहे ना, रानटी प्राणी आहेत. आणि घोडा हा पाळीव प्राणी आहे, म्हणून घोडा हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. तर यानंतर पाहूया आपण, हा रिपीट झाला प्रश्न. तर मित्रांनो, हा राज्यसेवा आणि तलाठी हे पहा दोन्हीसाठी आला होता. राज्यसेवा प्रिलिमसाठी 2009 आला होता आणि परभणी तलाठी परीक्षेमध्ये 2015 विचारला गेलेला आहे. त्यामुळं जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, बऱ्याचदा ते रिपीट झालेले आपल्याला आढळतात. यानंतर पाहूया, रेडियम, थोरियम, सोडियम आणि पोलोनियम. तर यापैकी आपल्याला आता विसंगत घटक ओळखायचा आहे. तर थोडासा विचार करा मित्रांनो. तर यापैकी जे सोडियम जर सोडलं तर बाकी सर्व काय आहेत, रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजेच किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. सोडियम हा किरणोत्सारी मूलद्रव्य नाही. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सोडियम. बाकी रेडियम, थोरियम आणि पोलोनियम हे सर्व किरणोत्सारी आहेत आणि जो काही सोडियम आहे तो किरणोत्सारी नाही. मग त्यामुळं आपल्याला ह्याचं उत्तर काय आलं, सोडियम हे उत्तर आहे. रेडियम, थोरियम आणि पोलोनियम हे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट आहेत. यानंतर पाहूया आपण, चौरस, समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन आणि दंडगोल. तर यापैकी आपल्याला आता विसंगत असा शब्द यापैकी ओळखायचा आहे मित्रांनो. तीन जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून एक आहेत. तर विचार करा थोडासा, यापैकी काय असू शकतं.
तर मित्रांनो, याचं उत्तर आहे दंडगोल. दंडगोल, कारण या ज्या बाकीच्या आहेत चौरस, समलंब, चौकोन, समांतरभुज, चौकोन, हे सर्व काय आहेत, द्विमितीय आकृती आहेत. आणि दंडगोल म्हणजे सिलेंडर म्हणतात दंडगोलला, तर ते काय आहे, त्रिमितीय आकृती आहे. त्यामुळं ह्या सर्व द्विमितीय असल्यामुळं आणि दंडगोल त्रिमितीय असल्यामुळं दंडगोल हे आपलं उत्तर आलं. दंडगोल ही राज्यसेवा प्रिलिम 2014 विचारलेला प्रश्न आहे. यानंतर पाहूया, म्हणजे यामध्ये सर्व काही आपलं नॉलेज चेक होत आहे, विज्ञानचं चेक होत आहे, गणिताचं चेक होत आहे. आता हे पहा मराठीचं, मराठी ग्रामर येतं आता चेक होणार आहे आपलं. विसंगत घटक ओळखा, पुन्हा, आधी, आता आणि नंतर. तर थोडंसं मराठी ग्रामरच्या दृष्टीतून जनरल लॉजिक लावा मित्रांनो, काय पुन्हा, आधी, आता आणि नंतर यामध्ये काय, तीन घटक कोणते आहेत जे सिमिलर आहेत आणि एक जो आहे तो कोणता आहे की तो विसंगत आहे. तर पुन्हा हा जे आहे ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो, आणि इतर जे आहे ते कालदर्शक आहेत, आधी, आता, नंतर. ह्यातून काय होतं, काल काहीतरी बोधित होत आहे. आधी म्हणजे इथं वेळ दर्शवली जाते, आधी, नंतर, आत्ता, हे काय होतं, यामधून वेळ दर्शवली जात आहे. आणि पुन्हा हे काय आहे, आवृत्तीदर्शक आहे, म्हणजे एक गोष्ट रिपीट होत आहे पुन्हा. त्यामध्ये काळाचा काही संबंधच येत नाही ना, म्हणजे टाईमचा काही संबंध येत नाही. यामध्ये सर्वमध्ये काय आहे, टाईम इनवॉल्व आहे ह्या बाकीच्या तीनमध्ये, आणि यामध्ये नाही. त्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे, पुन्हा हे आपलं बरोबर उत्तर आहे, जे की डिफरंट आहे. यानंतर पाहूया चित्रपट, रेडिओ, संगणक आणि वृत्तपत्र. चित्रपट, रेडिओ, संगणक आणि वृत्तपत्र यामध्ये विसंगत घटक ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर हे सर्व जे साधनं आहेत ह्या बाकीच्यामध्ये काय करू शकतो आपण, डोळ्यांचा वापर करून न्यूज, माहिती वगैरे सर्व काही घेऊ शकतो. परंतु रेडिओसाठी आपल्याला डोळ्यांच्या बिलकुल आवश्यकता नाही, आपण फक्त कानांचा वापर करून त्याचा यूज करू शकतो, ऐकू शकतो, त्यातून माहिती मिळवू शकतो. म्हणजेच इतर सर्व जे आहेत ते कसे आहेत, दृक साधने आहेत. आणि जे रेडिओ आहे ते काय आहे, श्राव्य आहे, म्हणजे ते फक्त ऐकण्यासाठी आहे, आपण त्या ऐकूनही माहिती भेटू शकतो. तसं चित्रपट फक्त ऐकत नाही आपण, त्याला आपल्याला पाहावं लागतं. संगणक आहे, आपण पाहिल्याशिवाय आपण त्याच्यावर वर्क नाही करू शकत, त्याचा यूजच करू शकत नाही. तसंच वृत्तपत्र, वृत्तपत्र पण आपण ऐकू नाही शकत, म्हणजे फक्त ऐकू नाही शकत, तर आपल्याला पाहावं लागतं. तर यामध्ये काय आहे, रेडिओ हा डिफरंट असल्यामुळं आपलं उत्तर काय आलं, रेडिओ. तर असं थोडंसं समथिंग डिफरंट, थोडंसं लॉजिक अगदी लावावं लागतं, म्हणजे आपल्याला क्लिअर लगेच आन्सर आपलं मिळून जातं. तर यामध्ये आता बघूया कंस, स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या. तर यामध्ये थोडासा विचार करा मित्रांनो, काय असू शकतं, कंस, स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या. जर आपल्याला येत असेल मित्रांनो तर आपण कमेंट बॉक्समध्येही टाईप करू शकता, म्हणजे आपलाही प्रॅक्टिस होईल. तर मित्रांनो मी आता उत्तर सांगतो. तर याचं उत्तर आहे कर्ण. कर्ण या हे सर्व जे आहे ते वर्तुळाशी संबंधित आहेत बाकीचे. कर्ण जर सोडला तर कंस, स्पर्शिका आणि त्रिज्या ह्या ज्या तीन संकल्पना आहेत त्या वर्तुळाशी संबंधित आहे. परंतु वर्तुळाला कर्ण असतो का, तर नाही, वर्तुळाला कर्ण नसतो. वर्तुळाला कंस असतो, वर्तुळाला स्पर्शिका असते आणि वर्तुळाला त्रिज्या असते. परंतु वर्तुळाला कर्ण नसल्यामुळे याचं उत्तर काय आलं, कर्ण हे आपलं याचं उत्तर आलं. हे परभणी तलाठी परीक्षेसाठी विचारलं आहे, म्हणजे तलाठी परीक्षा मेगाभरतीसाठीही अत्यंत उपयोगी आहे आणि सीसॅटसाठीही हा चॅप्टर अत्यंत उपयोगी आहे. आता हे जास्त म्हणजे आपलं जर बेस बऱ्यापैकी आता विसरला गेलेला असला गणित बुद्धिमत्ता, तर आपल्याला पुन्हा ते रिवाईज होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न आपल्या डोळ्याकडून जाणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण याचा जास्तीत जास्त सराव करून घेणार आहे मित्रांनो. आणि मी असंच कोर्सेस अनअकॅडमीवरती बनवत आहे, त्यामुळं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अधिक सराव हवा असेल तर तुम्ही त्या लिंकद्वारे मला अनअकॅडमीवरती फॉलो करू शकता. तिथंही आपण जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करू शकता. आणि यूट्यूबवर तर आपण सराव करतच आहे डेली, आपण वेगवेगळे काय काय नवीन नवीन घटक आणतच आहे. यानंतर पाहूया मोहरी, बाजरी, तांदूळ आणि गहू. मोहरी, बाजरी, तांदूळ आणि गहू. तर मित्रांनो इथं डिफरंट ओळखायचं आहे. तर यामध्ये जे बाजरी, गहू आणि तांदूळ हे जे घटक आहेत हे काय आहेत, तृणधान्य आहेत.
आणि मोहरी, मोहरी हे काय आहे, तेलबिये आहे, मोहरी जी आहे ते तेलबियाचे उदाहरण आहे. आणि हे जे आहे ते सर्व काय आहेत, तृणधान्य आहेत. त्यामुळं इथं जे डिफरंट घटक आला तो काय आला, मोहरी हा आला. त्यामुळं मोहरी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहू पोपट, वटवाघूळ, कावळा आणि कबूतर. यामध्ये मित्रांनो हा तसं पाहिलं तर खूप सोपा आहे, तसं पाहिलं तर कन्फ्युजेबल पण आहे. एकदा आपल्या नजर काढून गेला की खूप सोपा वाटतो. पोपट, कावळा, कबूतर आणि वटवाघूळ. तर यापैकी जर आपण पाहिलं तर आपल्याला तसं वरवर जर नॉलेज जास्त आपल्याला नसेल सायन्समध्ये तर आपल्याला चारही पण पक्षी वाटतात. परंतु मित्रांनो वटवाघूळ हा पक्षी नसून तो प्राणी आहे, प्राणी या वर्गामध्ये कन्सिडर केला जातो. त्यामुळं याचं उत्तर काय आहे, वटवाघूळ हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न पाहू. आले, कांदा, कोथिंबीर आणि बटाटा. आले, कांदा, कोथिंबीर आणि बटाटा. तर यामध्ये आपल्याला डिफरंट शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कोथिंबीर. कारण कोथिंबीर सोडून जे बाकीचे सगळे आहेत ते काय आहेत, परिवर्तित खोड आहेत. बाकीचे काय आहेत, परिवर्तित खोड आहेत. कोथिंबीर हे परिवर्तित खोड नाही. त्यामुळं आपलं इथं उत्तर काय आलं आहे, कोथिंबीर. कोथिंबीर हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कोथिंबीर. बाकी कांदा, बटाटा आणि आले हे परिवर्तित खोड आहे. यानंतर दिवस, पंधरवाडा, दिनदर्शिका आणि महिना यामधील वेगळा घटक ओळखायचा आहे. तर मित्रांनो यापैकी हे जे याचं उत्तर काय आहे, दिनदर्शिका. तर दिनदर्शिका काय आहे, दिनदर्शिका का आहे, तर याचं स्पष्टीकरण असं आहे की बाकीचे जे शब्द आहेत ते काय आहेत, कालदर्शक आहेत. आणि दिनदर्शिका हे काय आहे, दिनदर्शिका जी आहे ती काळ दर्शवणारं आहे आणि बाकीचे जे आहेत ते कालदर्शक आहेत. त्यामुळं पंधरवाडा, महिना, दिवस हे वेगळे आहे आणि दिनदर्शिका हे वेगळं आहे. म्हणून आपलं काय आहे उत्तर, दिनदर्शिका उत्तर आहे. यानंतर परवानगी व अनुमती, उत्तर व प्रतिसाद, लढाई व युद्ध, सरळ व वक्र यापैकी आपल्याला योग्य हे ओळखायचं आहे मित्रांनो. आणि ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. तर हे जे आहे ते परवानगी, अनुमती, उत्तर, प्रतिसाद, लढाई व युद्ध, सरळ, वक्र. सरळ, वक्र कसं, एकमेकाला विरोधार्थी. उत्तर, प्रतिसाद, उत्तर आणि प्रतिसाद. परवानगी, अनुमती म्हणजे परवानगी, अनुमती, उत्तर, प्रतिसाद, लढाई, युद्ध हे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. परवानगी, अनुमती म्हणजे समानार्थी शब्द आला, बरोबर. हा काय आहे, समानार्थी शब्द आहे. त्याचप्रमाणे बाकी उत्तर व प्रतिसाद हा पण कसा आहे, समानार्थी शब्द आहे. लढाई व युद्ध एकाच रिलेटिव्ह एकाच ह्याच्यातले शब्द आहेत, समानार्थी. पण सरळ व वक्र हा काय आहे, विरोधार्थी शब्द आहे. सरळ म्हणजे असा, वक्र म्हणजे असा. त्यामुळे हे विरोधार्थी आलं. त्यामुळे याचं उत्तर काय आलं, चार. चार हे याचं उत्तर आलं. यानंतर पाहूया यापैकी विसंगत घटक कोणता. तांबे, ॲल्युमिनियम, पारा आणि लोखंड हा राज्यसेवा प्रीसाठी 2007 विचारला होता. तर हे सर्व बघा आता धातू आहेत. तर यामध्ये विसंगत घटक हा ओळखायचा आहे, तांबे, ॲल्युमिनियम, पारा आणि लोखंड. तर यापैकी तांबे, ॲल्युमिनियम आणि लोखंड हे काय आहेत, स्थायूमध्ये असतात, स्थायू अवस्थेत असतात, बरोबर. आणि पारा, पारा हा काय आहे, लिक्विड अवस्थेमध्ये आपल्याला भेटतो. त्यामुळे याचं आन्सर काय आहे, पारा. पारा हे याचं आन्सर आहे. तर मित्रांनो आपण अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून बाकीचे पाहू उर्वरित प्रश्न. तर मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर एक क्लिक आपण लाईकवर करू शकता. आणि आणखीन आपल्याला असेच प्रश्न महत्त्वपूर्ण पाहिजे असतील तर अनअकॅडमीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपण त्याचाही फायदा घेऊ शकता, तिथेही मला फॉलो करू शकता. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.